नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण फॉस्फोरेसन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर क्वेंचिंग ऑफ फ्लोरेसन्स याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. आज आपण बघतोय फोटोसेन्सिटायझेशन. फोटोसेन्सिटायझेशन म्हणजे काय, बघा, द केमिकल रिएक्शन विच इज नॉट सेन्सिटिव्ह टू लाईट. एखादी केमिकल रिएक्शन आहे, ती केमिकल रिएक्शन लाईटच्या प्रेझन्समध्ये होत नाहीये, म्हणजे इट इज इनसेन्सिटिव्ह टुवर्ड्स लाईट, बट कॅन बी मेड लाईट सेन्सिटिव्ह. पण अशी रिएक्शन आपण लाईट सेन्सिटिव्ह करू शकतो, म्हणजे ती, परत लक्षात घ्या, विच इज नॉट सेन्सिटिव्ह टू लाईट. लाईट सेन्सिटिव्ह नाही म्हणजे ती फोटोकेमिकल रिएक्शन नाही, ती कशी डार्क रिएक्शन आहे. पण त्या डार्क रिएक्शनला आपण फोटोकेमिकल रिएक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे त्या रिएक्शनला आपण लाईट सेन्सिटिव्ह करू शकतो. कसं? बाय ॲडिशन ऑफ अदर सबस्टन्स विच कॅन ॲब्सॉर्ब द रेडिएशन. त्या रिएक्शनमध्ये आपण एखादा सबस्टन्स ॲड करणार, त्या सबस्टन्स ॲडिशन केल्यामुळे जी डार्क रिएक्शन होते, त्या डार्क रिएक्शनचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, फोटोकेमिकल रिएक्शनमध्ये होतं आहे. ह्या प्रोसेसला म्हणतात फोटोसेन्सिटायझर. आणि ज्याच्यामुळे ही डार्क रिएक्शन फोटोकेमिकल रिएक्शनमध्ये कन्वर्ट झाली आहे, त्या सबस्टन्सला फोटोसेन्सिटायझर म्हणतात. काय म्हणतात? फोटोसेन्सिटायझर. परत एकदा लक्षात घ्या, एक रिएक्शन आहे, ती रिएक्शन इट इज इनसेन्सिटिव्ह टुवर्ड्स लाईट, म्हणजे ती कोणती रिएक्शन आहे, ती कोणती रिएक्शन आहे, डार्क रिएक्शन आहे किंवा थर्मल रिएक्शन आहे. पण आपण एक सबस्टन्स त्यामध्ये ऍड केला आहे, एक सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड केला. हा जो सबस्टन्स आहे मित्रांनो, हा सबस्टन्स लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब करू शकतो. लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केल्यामुळे ही डार्क रिएक्शनचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, कशात झालंय, फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये. ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला म्हणतात फोटोसेन्सिटायझेशन. आणि ज्या सबस्टन्समुळे ही प्रोसेस निर्माण झाली आहे, त्या सबस्टन्सला आपण म्हणणार आहे फोटोसेन्सिटायझर म्हणणार आहोत. काय म्हटलंय आपण, विच इज नॉट सेन्सिटिव्ह टू लाईट, म्हणजे लाईटचा संबंध नसताना ती रिएक्शन होते. लाईटच्या ऑप्शन्समध्ये जी रिएक्शन होते, त्याला आपण कोणती रिएक्शन म्हणतोय, डार्क रिएक्शन किंवा थर्मल रिएक्शन. अशा रिएक्शनला आपण लाईट सेन्सिटिव्ह करू शकतो. कसं? बाय ॲडिशन ऑफ सबस्टन्स. तो सबस्टन्स ऍड केल्यानंतर ती रिएक्शन कशात कन्वर्ट होऊन जाते, फोटोकेमिकल रिएक्शनमध्ये. ठीक आहे. मग आता हा या सबस्टन्सचा काय काम असतं, तो काय कुठल्या प्रकारचं मेकॅनिझम त्या ठिकाणी एक्झिबिट करतो, ते बघूया. ठीक आहे. बघा मित्रांनो, काय घडतं या रिएक्शनमध्ये. इन दिस रिएक्शन वन ऑफ द ॲटम इन द रिएक्शन मिक्सचर ॲब्सॉर्ब्स लाईट रेडिएशन. याच्यामध्ये काय होतं, सपोज आपल्याला एक रिएक्शन आहे, ए प्लस बी गिव्स ए बी. ठीक आहे. हां, ही रिएक्शन सेन्सिटिव्ह टू लाईट नाही आहे पहिल्यांदा. ठीक आहे. ही रिएक्शन तशी एक थर्मल रिएक्शन आहे. या रिएक्शनला आपल्याला काय करायचं, लाईट सेन्सिटिव्ह करायचं. मग याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, सबस्टन्स सी टाकला आहे. आता हा जो सबस्टन्स सी आहे, हा सबस्टन्स सी काय करतोय, या रिएक्शनला लाईट सेन्सिटिव्ह करतोय. कसं करणार लाईट सेन्सिटिव्ह ते बघूया. इन दिस रिएक्शन वन ऑफ द ॲटम इन द रिएक्शन मिक्सर ॲब्सॉर्ब लाईट रेडिएशन. हा जो सी टाकला होता आपण, सी, तो सी काय करतो आहे, लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब करतोय. लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब झाल्यामुळे तो काय होणार, तो काय होणार, एक्साइट होणार. ठीक आहे. एक्साइट झाला. एक्साइट झाल्यानंतर देन दिस एक्साइटेड ॲटम पासेस इट्स एक्स्ट्रा एनर्जी टू अनदर रिएक्टर. आता हा जो सी स्टार आहे, हा कोणासोबत रिएक्ट होणार आहे, तो त्याची एनर्जी कोणाकडे देतो, ए सोबत देतो. त्यामुळे हा झाला ए स्टार. मग हा जो ए स्टार आहे, हा बी सोबत रिएक्ट होतोय आणि आपल्याला काय मिळतोय, प्रोडक्ट मिळतो. कशामुळे झालंय, हा जो सी होता, जो एक्स्ट्रा आपण ऍड केलाय, या सीला आपण काय म्हणतोय, फोटोसेन्सिटायझर. पहिले ए प्लस बी कन्वर्टेड इन टू ए बी, ही थर्मल रिएक्शन होती, पण आता ती फोटोकेमिकल करायची म्हणून त्याच्यामधून काय केलं, सी सबस्टन्स टाकला. या सीने काय केलं, लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केला, तो ॲक्टिवेट झाला. ॲक्टिवेट झाला सी स्टार. पहिल्यांदा कोणाशी रिएक्ट होतोय, कोणासोबत तो त्याचं कोलॅबोरेशन फॉर्म करतो, त्याची एनर्जी त्याने एला ट्रान्सफर केली, ए ऍक्टिवेट झाला. हा ए ऍक्टिवेट झाल्यानंतर तो बी शी रिएक्ट होतो आणि त्याने काय तयार केलाय, ए बी हा प्रोडक्ट तयार केला आहे. ठीक आहे. ही जी प्रोसेस झाली, या प्रोसेसला आपण काय म्हणणार,
फोटोसेन्सिटायझेशन. ओरिजिनली ही रिएक्शन इनसेन्सिटिव्ह टू लाईट होती, पण आपण एक सबस्टन्स ऍड केला त्यामुळे ती रिएक्शन इट इज सेन्सिटिव्ह टू लाईट झाली होती. ठीक आहे, एक्झाम्पल बघू बॉडीचं. मित्रांनो, एक्झाम्पल आपण फोटोसेन्सिटायझेशनचं बघतोय. फॉर्मेशन ऑफ ग्लायक्सॉल, HCOCHO. बघा, याच्यामध्ये सुरुवातीला हा जो मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी फोटोसेन्सिटायझर म्हणून काम करतो आहे. त्याने काय केलं, लाईट रेडिएशन ऍब्सॉर्ब केला, त्यामुळे मर्क्युरी काय झाला, ऍक्टिवेट झाला. हा जो ऍक्टिवेटेड मर्क्युरी आहे, त्याने सोबत कोणाशी रिएक्शन फॉर्म केलं, कोणासोबत तो रिएक्ट झाला, H2, त्याने त्याची एनर्जी त्याला ट्रान्सफर केली. हा ऍक्टिवेटेड हायड्रोजन, दोन हायड्रोजन H2 मॉलिक्युलचं कन्वर्जन कसं झालं ॲटॉमिक हायड्रोजनमध्ये, तो ॲटॉमिक हायड्रोजन कसं झाला, एक्साइट झालेला आहे. ठीक आहे, मग एक्साइटेड ॲटॉमिक हायड्रोजन कोणाशी रिएक्ट होतोय, CO, दॅट इज कार्बन मोनॉक्साईडची, आणि काय काय करतो, एक्साइटेड HCO. ठीक आहे, मग हे जे अशा पद्धतीचे समजा दोन ॲक्टिवेटेड HCO त्या ठिकाणी तयार झाले, तर ते एकमेकांशी कंबाईन करून काय तयार करू शकतील, ग्लायझॉल तयार करू शकतील. किंवा असा हा ॲक्टिवेटेड किंवा एक्साइटेड HCO समजा एखादा H2 शी रिएक्ट झाला, तर त्याने HCO, दॅट इज फॉर्मॅल्डिहाइड तयार करणार, आणि तो H त्या ठिकाणी तो बाहेर पडणार आहे. रिएक्शन ही कशी होती, नॉन सेन्सिटिव्ह टू लाईट, पण हा जो मर्क्युरी आहे, या मर्क्युरीने लाईट ॲब्सॉर्ब केला, एक्साइट झाला, आणि एक्साइट झाल्यानंतर त्याची एनर्जी आणि दुसऱ्या रिएक्टरने ट्रान्सफर केली, त्याला ॲक्टिवेट केला, आणि पुढे ती रिएक्शन कंटिन्यू सुरू राहिली. अशा पद्धतीने हा ग्लायक्सॉल आपण फोटोसेन्सिटायझर ॲड करून तयार करू शकतो. हे एक्झाम्पल झालं फोटोसेन्सिटायझेशनचं. ठीक आहे, पुढचं पॉईंट बघूया आता. मित्रांनो, आपण बघतो आता फॅक्टर्स अफेक्टिंग क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स म्हणजे काय सांगितलं आपण, डिमिनिशिंग ऑर स्टॉपिंग ऑफ फ्लोरोसन्स इज कॉल्ड ॲज क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. कशामुळे होतं ते आपण बघितलं आहे, त्याचे प्रकार किती आहेत ते पण आपण बघितले आहे. ठीक आहे, आता फॅक्टर्स, कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात क्वेंचिंग वाढवण्याला किंवा क्वेंचिंग कमी करण्याला. तो पहिला फॅक्टर आहे लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्लोरोसंट ॲटम. सपोज एखादा गॅस आहे, त्या गॅसवर प्रेशर कमी आहे, प्रेशर कसं आहे, कमी आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये हे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, या गॅसच्या मॉलिक्युल्सवर प्रेशर कमी आहे. प्रेशर कमी असल्यामुळे मित्रांनो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार, कमी होणार. म्हणून काय म्हणते, वेन गॅसेस आर प्रेझेंट ॲट लो प्रेशर, देअर कॉन्सन्ट्रेशन इज लो. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार, कमी होणार. आणि कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर हे जे ॲटम्स आहेत, हे ॲटम्समधलं जे डिस्टन्स आहे मित्रांनो, ते डिस्टन्स पण कसं होणार आहे, जास्त होणार आहे. डिस्टन्स जास्त असल्यामुळे ते एकमेकांमध्ये कोलाइड होण्यासाठी वेळ जास्त लागेल. ते कोलाइड व्हायच्या आतच ते काय होऊन जातात, डिॲक्टिवेट होऊन जातात. आणि कोलाइड होत नाही त्यामुळे काय होत नाही, क्वेंचिंग होत नाही. ठीक आहे, परत लक्षात घ्या, ज्यावेळेस गॅसेसवर प्रेशर कमी असतं त्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लो असतं. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी. कॉन्सन्ट्रेशन कमी त्यामुळे जे गॅसियस ॲटम आहे ते एकमेकांपासून बऱ्यापैकी अंतरावर आहे. बऱ्यापैकी अंतरावर असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोलिजन होण्याचं प्रमाण पण कसं असणार आहे, कमी. ते कोलिजन व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्या आतच ते काय होऊन जातात, डिॲक्टिवेट होऊन जातात. आणि डिॲक्टिवेट होऊन झाल्यामुळे कोलिजन होत नाही, आणि कोलिजन न झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होत नाही, क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स होत नाही. ठीक आहे, हे सर्व पहिलं कारण. आता याच्या अगदी रिवर्स, समजा हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्लोरोसंट ॲटम. सपोज एखादा गॅस आहे त्याच्यावर प्रेशर जास्त आहे, प्रेशर जास्त असलं की कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, त्याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त, तर त्या ठिकाणी ते मॉलिक्युल्समधलं अंतर कसं असणार आहे, कमी असणार आहे. अंतर कमी त्यामुळे कोलिजन जास्त होत जाणार, कोलिजन जास्त झालं की क्वेंचिंग पण काय होणार, वाढणार आहे. सो लोअर द प्रेशर, लोअर द कॉन्सन्ट्रेशन, लोअर इज द इंटेन्सिटी ऑफ क्वेंचिंग. हायर द प्रेशर, हायर द कॉन्सन्ट्रेशन, हायर द फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन, अँड ग्रेटर इज द इंटेन्सिटी ऑफ क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसन्स. ठीक आहे मित्रांनो, समजा लिक्विड आणि गॅसेसमध्ये जर आपण कम्पेअर केलं, तर लिक्विड सॅम्पलमध्ये क्वेंचिंग जास्त प्रमाणात आढळतं. का, तर त्या ठिकाणी कोलिजन मॅक्सिमम होत असतं. गॅसेसमध्ये प्रेशर केमिकल्समध्ये मॉलिक्युल एकमेकांपासून अंतरावर असतात, कोलिजन कमी होतं, डिॲक्टिवेशन जास्त होतं. पण लिक्विडमध्ये मॉलिक्युल्समध्ये कोलिजन जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे क्वेंचिंग हे जास्त होतं. सो दीज आर द फॅक्टर्स
विच आर अफेक्टिंग क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसेंस. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फोटो सेन्सिटायझेशन म्हणजे काय, फोटो सेन्सिटायझर कोणाला म्हणतात, त्याचं एक्झाम्पल बघितलं आणि डिफरंट फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग क्वेंचिंग ऑफ फ्लोरोसेंस याच्याबद्दल डिस्कशन केलं. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण जॅब्लॉन्स्की डायग्राम बघणार आहोत. धन्यवाद.